बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ऍडमिशन सुरू. आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. 91 साली ओबीसी च्या विरोधात होते तेच आज ओबीसीची बाजी घेऊन भांडतायत. काला आहे तस्मय नमहा. काळ बदलत जातो, काळ बदलत जातो. फक्त दुर्दैव एवढंच आहे की आमचं आजचं आरक्षण हे राजकीय शस्त्र म्हणून वापरलं जात. जे कधी घडणारच नाही त्याच्यावरती सभागृहामध्ये डिस्कशन होत. तुम्हाला माहिती आहे इंदिरा साहनी 50% वरती तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. भांडण कशासाठी करताय? ओबीसीचं आरक्षण तुम्ही करू शकता कमी करू शकत नाही हे माहीत असताना ओबीसीचे नेते काय एवढ्या मोठ्या सभा घेऊन वातावरण आग लागेल असं भडकवत आहेत. मला माहितीये माझ्या जर को मी पण ओबीसी आहे, मला माहितीये माझं आरक्षण कोणी काढणार नाही. आणि मी आरक्षण न घेतलेला माणूस आहे. पण जातीबद्दलचं प्रेम सगळ्यांना असतं. चातुर्वर्ण्य काय असतं हे जर कुणी अनुभवलं नसेल तर मी माझ्या घरात अनुभवलंय. मी ज्या सोसायटीत राहायचो ती सोसायटी उच्च वर्णीयांची होती. माझ्या आईला आयुष्यात कधी त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेला बोलवलं नाही. ही खंत आमच्या मनात कायम राहणार आणि ती खंत आहे म्हणून जात विरहित समाज असावा हे आम्ही नेहमी म्हणतो. आणि कुणी कितीही म्हणो, काल सगळे म्हणत होते मला जातीवर बोलायची सवय नाही, मला जातीवर बोलायचं नाही. या देशामध्ये धर्म आणि जात जी एकदा चिकटली की तुमच्यापासून लांब जाऊ शकत नाही. जाता जात नाही तिला जात म्हणतात. ह्या मोठेपणाला करायला ठीक आहे की मतदारसंघात आणि सगळीकडे मी काय जात मानत नाही, मी काय जातीसाठी भांडत नाही. जर माझी जात मागासलेली असेल आणि माझ्या बापाने शिक्षण घेऊन पुढे गेला असेल तर मागे राहिलेल्या माझ्या जातीसाठी मला भांडावं लागेल. आणि त्यामुळे अध्यक्ष मध्ये हे जे राजकारण सुरू झालंय हे राजकारण नेमकं इलेक्शनच्या वेळेस काय येतो? तुम्ही बघा 2014 राणे कमिशन आलं इलेक्शनच्या वेळेस, 2019 मोर्चे निकाले इलेक्शनच्या वेळेस, आणि आता सुद्धा सुरू झालं इलेक्शनच्या वेळेस. हे असं काय जादू आहे की नेमकी इलेक्शनच्या वेळेस घेतल्यावरती उलट्या यायला सुरुवात होतात जातीच्या? माझं प्रामाणिक मत आहे की मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे हे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत. तो एक कार्यकर्ता आहे. त्यांच्या समजूतदारपणाबद्दल त्यांच्या शब्दांबद्दल मला कधी काय वाटत नाही. ऍक्टिव्हिस्ट आहे. ऍक्टिव्हिस्ट माणूस बेदरकार असतो, त्याला अनुभवच नाहीये. पण दुसरीकडनं जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे. त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय. त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो. पण त्यांच्या शब्दातनं शब्दांचा अंगार बाहेर पडावा ही अपेक्षा नाहीये. सगळीकडे धर्मयुद्ध पेटलं. मला आनंद आहे की 93 नंतर कुठलीही मोठी दंगल महाराष्ट्रात झाली नाही. कारण का महाराष्ट्र तेवढा समजूतदार आहे, समजदार आहे, एक दुसऱ्यांना मदत करणारा महाराष्ट्र आहे. आपण कितीही धार्मिक पेट वाढवली की आम्हाला इतिहास आठवतो की शिवाजी महाराजांबरोबर गेलेला मदारी मेहतर हा मुसलमान समाजातला भंगी होता. भंगी देशावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज त्याला घेऊन गेले होते दिल्लीच्या दरबारात. अध्यक्ष महोदय इतिहास खूप काही शिकून जातो, खूप काही शिकून जातो. अध्यक्ष महोदय ओबीसीच्या लढाईसाठी आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये दोन लोकांनी खूप प्रयत्न केले. त्याच्यात एक गोपीनाथ मुंडे आणि एक छगन भुजबळ साहेब.
हे मी मान्य करते, पण मला आजची त्यांची भूमिका पटत नाही. आज ते कॅबिनेटमध्ये, कॅबिनेट ही कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते, त्याच्यात तुम्ही तुमचे मुद्दे जोरकसपणाने मांडायचे असतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मुंबई महाराष्ट्राला दिली पाहिजे हे जेव्हा कॅबिनेटमध्ये मांडलं सी डी देशमुखांनी, आणि जेव्हा ते अमान्य करत केलं तेव्हा नेहरूंकडे राजीनामा देणारा ह्याच महाराष्ट्रातले सी डी देशमुख होते. आपण आपल्या तत्वावर ठाम राहिलं पाहिजे. आपण काय करतो, शांत स्थिर महाराष्ट्र आपण अशांत करतोय, आपण अस्वस्थ करतोय, आणि ह्याची खंत न खेद. उद्या जर हा महाराष्ट्र पेटला तर अध्यक्ष महोदय कितीही बंब गाड्या आणा हा कधीही विझणार नाही, आणि दोन जातींमध्ये उभी राहिलेली भिंत परत कधी कोसळणार नाही. 93 बॉम्ब स्फोटानंतर हिंदू मुसलमानांमध्ये जे वितुष्ट आलं ते आजही आजही आपण संपू शकलेलो नाही. गुण्या गुणविंदारे राहणारे हिंदू मुसलमान मुंबईतले, त्याची ईद म्हणजे माझी दिवाळी आणि माझी दिवाळी म्हणजे त्याची ईद अशी मांडणारा समाज होता. आज दुर्दैवाने ईदीला कोण जात नाही आणि दिवाळीला कोणी येत नाही. अध्यक्ष महोदय, ही समाज रचना ही वर्षानुवर्षाच्या प्रवासानंतर घडली आहे. त्याच्या गळ्याला न खिळवणं त्या शोभत का हा माझा प्रश्न. ज्येष्ठ मंत्री आहेत, एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. माझं ऐकत नाहीत, ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात. सरळ आहे. आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहता कशाला? या इथे आमच्यावर भांडायला, आम्ही तुमची लढाई लढू. पण एकदा एका खुर्चीवर बसले की संविधानाप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे ही सीमा संविधानाने आखून दिली आहे. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मला हे माहिती आरक्षणावर चर्चा आहे, मी उगाच बोलायला उभं राहिलं नाही. अध्यक्ष महोदय, एकदा का 50% आरक्षण ठरलंय तर तुम्ही मराठ्यांना का फसवताय हा प्रश्न आहे. मराठ्यांना आरक्षण पाहिजे हे माझं 2013 भाषण आहे, तपासून बघा. अध्यक्ष महोदय, शेतीमध्ये झालेली अधोगती, शिक्षणामध्ये झालेली अधोगती, वाढलेलं कुटुंब, न झालेलं आर्थिक उन्नतीकरण, ह्याला जर कुठेतरी सावरून घ्यायचं असेल तर या समाजाला आरक्षणाची गरज आहे. हे आम्ही 2013 साली मांडलं होतं. त्याच्यानंतर राणे कमिशन आलं आणि राणे कमिशननी पहिल्यांदा आरक्षण देऊ केलं. मला त्या इतिहासात जायचं नाही की हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये काय घडत गेलं. 102 घटनादुरुस्ती आली, 104 घटनादुरुस्ती आली, 105 घटनादुरुस्ती आली, त्याच्यातही मला जायचं नाही. प्रश्न हा आहे की ओबीसीचं काढण तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकता का? त्याचं स्पष्ट उत्तर राजकीय दृष्ट्या हे त्यांना शक्य नाही. पण मुळात त्यांनी ओबीसीला अस्वस्थ करून ठेवलंय. एकीकडे जाऊन सांगायचं जनांगेंना देऊन टाकलो, आणि इकडे ओबीसींना सांगायचं 1% देऊ देणार नाही. काय चालू आहे? सरकारचं काम नाही आहे. सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाऊ हे सरकारचं धोरण असलं पाहिजे. अध्यक्ष महोदय,
जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची वेळ आलीच आहे, तर मग मार्ग काढा ना. संविधानिक पद्धतीने मी आज स्पष्टपणाने सांगू इच्छितो की तुम्ही आज आरक्षण देण्याच्या स्थितीत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे, तुमचीही भूमिका आहे. देणार कसं ते सांगा ना, चर्चा कशाला करताय? कुठल्या पद्धतीने देणार, कुठल्या मार्गाने देणार सांगा. आणि जर ते सांगता येत नसेल तर निष्कारण जाऊन जारंगेंच्या कानात कशाला बोलताय? बसलेल्या मराठी मराठा आंदोलनकांवर तुम्ही बेछूट लाठीमार का केलात? शांत बसलेल्या आंदोलनाला का पेटवलं? तुमचा त्याच्यात राजकीय डाव होता. कसंही करून हे एवढं मोठं आंदोलन चिघळवलं पाहिजे अशी एक वाईट मानसिकता होती, आणि त्या दृष्ट हेतूने तुम्ही त्यांच्यावरती लाठीमार केलात आणि उभा महाराष्ट्र पेटवलात. अध्यक्ष महोदय, ह्याच्यावर कोणच बोलत नाही. ज्येष्ठ विधी तज्ञांचं काय ओपिनियन आहे ह्याच्यावर कोण बोलत नाही. सगळीकडनं रिपोर्ट येत आहेत की हे करता येत नाही, त्याच्यावरही सरकार काही बोलत नाही. मात्र आश्वासनांच्या उड्या ह्या सगळीकडे दिल्या जात आहेत, म्हणजे मिठी भेटी गाठी मिठी मारणं सगळीकडे होत आहे, पण ह्याच्यातला नेमका तोडगा निघणार आहे का? त्या लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ही धगधग 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 अशीच चालू ठेवायची. महाराष्ट्र अशांत आहे. अध्यक्ष महोदय, सामाजिक दृष्ट्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने शांत असलेला महाराष्ट्र, जातीपातीचा विचार न करणारा महाराष्ट्र, आज प्रत्येक जात एकमेकांविरुद्ध उभी राहते. आजपर्यंत तुम्ही धर्म उभे केले एकमेकांसमोर, हिंदू मुसलमान, आज तुम्ही काय करताय? मराठा विरुद्ध ओबीसीची लढाई लावण्याचा प्रयत्न करताय, आणि कारण एकच, मतांचं राजकारण. त्या मतांच्या राजकारणासाठी मराठा मराठी मातीमध्ये मराठी माणसाचं रक्त सांडेल याची लाज नाही वाटत आपल्याला? अध्यक्ष महोदय, तुमचे आणि माझे राजकीय विचार वेगळे असू शकतात, तुमचे आणि माझे राजकीय मतभेद वेगळे असू शकतात, ह्या विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत राहावा. महाराष्ट्रातले महाराष्ट्रातली अशांतता वाढेल असं आपल्या हातातनं कुठलंच पाप घडू नये हे आपल्या मनाला वाटत नाही. कोण काय बोलला ह्याच्यावरती जर प्रश्न उत्तर होऊन मंत्रिमंडळात एक मंत्री बोलणार असतील तर त्यांची प्रगल्भता आणि जरांगेचं वय. मला वाटतं जेवढी त्या मंत्री महोदयांचे राजकीय वय आहे ते जुने राजकारणी आहेत, आणि जरांगेंचं हे पहिलं आंदोलन आहे, तुलनाच होऊ शकत नाही. ते अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय लवकर संपवा. अध्यक्ष महोदय देतो. अध्यक्ष महोदय, इथे नाना पटोळे बसलेत, आपण उपाध्यक्ष होतात तेव्हापासून. अध्यक्ष महोदय, यांनी कास्ट सेन्सस करा महाराष्ट्रामध्ये म्हणून ठराव आणला, तेव्हा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी होते सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला की महाराष्ट्रात कास्ट सेन्सस झालं पाहिजे. मग महाराष्ट्रात कास्ट सेन्सस का होत नाही? जर कास्ट सेन्सस झालं, जातीची जनगणना झाली, तर हे सगळे प्रश्न मिटतील. मुळात तुम्हाला हे प्रश्न मिटवायचे नसल्यामुळे तुम्ही काही करत नाही. तुम्हाला माहितीये की महाराष्ट्रात आपण हा प्रश्न सोडवू शकत नाही, आपल्याला मोदी साहेबांकडे जावंच लागेल. मग तुम्ही का जात नाही?
सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार कायद्यानुसार इंदिरा सहानीच्या निर्णयानंतर 50% कॅप ओलांडता येत नाही. तुम्हाला ओलांडायची असेल तर तुम्हाला केंद्रीय म्हणजे लोकसभेमध्ये परमिशन घ्यावी लागेल. ती का घेत नाही? का कधी तुम्ही सगळ्या आमदारांना एकत्र केलं नाही आणि सांगितलं नाही चला मोदी साहेबांकडे जाऊ जाऊया ना? पण ते न करता खालीच प्रश्न मिटवतो असं खोटं आश्वासन देऊ नका. तुम्हाला ते शक्य नाही. अध्यक्ष मध्ये कास्ट सेन्ससवर चर्चा करा ना. कास्ट सेन्ससवर बिहारने केली ना, बिहारने दाखवून दिली ना ताकद. करण्याची मानसिकता लागते, नुसतं बोलून चालत नाही, करण्याची मानसिकता लागते. नितीश कुमार आणि तेजस्वी यादवनी करून दाखवलं ना. 85% मागासवर्गीय आहेत हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं. अध्यक्ष मध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का? बीपी, थायरॉइड, हृदयरोग, गुडघे दुखणे, अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का? यावर एकच उपाय, वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत. वजन कमी करा अथवा वाढवा, प्री वर्कआउट, तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत. आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. येवला वेलनेस क्लब, ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा, स्वामी समर्थ केंद्रासमोर, पारेगाव रोड, येवला.